आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पी ए देसाई यांना श्रमशक्ती एकताचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित. कवटेसर येथील दादा नाना भोकरे हायस्कूलचे मुख्याध्यापक पी ए देसाई यांना श्रमशक्ती एकता संस्थेचा यंदाचा आदर्श मुख्याध्यापक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पी ए देसाई यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना जी मराठी ज्योतिषाचार्य परमपूज्य पंडित अतुल शास्त्रीजी भगरे गुरुजी अभिनेत्री मंजुश्री खेत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार उल्हास पाटील, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, नामदेव शिंदे, छाया सांगावकर, अमित काकडे, प्रवीण पवार, प्रमोद परीट, सौ सुवर्णा काकडे आदी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कवटेसारहून संदीप नांद्रेकर. श्रमशक्ती एकता सेवा संस्था पुरस्कार मला मिळाले आदर्श मुख्याध्यापक म्हणून. ही संस्था गेली 5-6 वर्षे झालं हे पुरस्कार देते. सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, अन्य क्षेत्रामध्ये 80 लोकांना या संस्थेनं पुरस्कार दिलेला आहे. याबद्दल संस्थापक अध्यक्ष अमित काकडे नेहमी कार्यरत असतात आणि मला हे गेली आता मी सध्या दादा नाना भोकरे हायस्कूल कवटेसर इथं मुख्याध्यापक म्हणून काम करतोय. गेली 9 वर्षे मी मुख्याध्यापकपदाचं टाकरीवाडी येथे काम केलेलं आहे आणि सामाजिक ह्याच्याबरोबर शाळेमध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून मी अनेक पद्धतीचे उपक्रम राबवतो. शाळेमध्ये वाचन संस्कार जास्तीत जास्त मुलांच्यामध्ये उतरावेत, मुलांची गुणवत्ता वाढावी सर्व बाजूने, हे प्रयत्नशील असतो मी.